दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता। मतदान प्रसंगी संमिश्र प्रतिक्रिया, आमचाच उमेदवार निवडून येणार, दावे प्रति दावे। 21 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र विधानसभेसाठी मतदान झालं। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात या प्रसंगी दावे प्रतिदावे होत असून आमचाच उमेदवार निवडून येणार असं ऐकायला मिळत होतं। उदय सामंत यांना लाखापेक्षा जास्त, तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांचे कार्यकर्ते सांगतायत यावेळी बदल घडणार असून एकच वादा, सुदेश दादा। सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुमारे 40% मतदान झालं होतं। जिल्ह्यात सर्वाधिक दापोली तर सर्वात कमी रत्नागिरीत झालं होतं। उमेदवार उदय सामंत तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी नागरिक आदींनी आपला मतदानाचा हक्क बजावला। तत्पूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी रत्नागिरीतील मतदान केंद्रांची पाहणी केली। त्यांनी आदर्श आणि सखी मतदान केंद्राला भेटी दिल्या। दरम्यान माजी आमदार बाळमाने, राजापूरचे आमदार राजन साळवे आदींनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रवादीचे बशीर मुर्तुजा यांनी नगर परिषदेमध्ये मतदान केलं। आम्ही मतदान केलंय, तुम्ही करा, असाही संदेश मुर्तुजा यांनी दिला। सकाळच्या 17:00 मतदान केंद्रावर फारशी गर्दी दिसून आली नाही, मात्र दुपारच्या दरम्यान तुरळक गर्दी होती। मात्र दामले शाळेमध्ये मतदानासाठी गर्दी दिसून आली। या केंद्राच्या बाहेर राष्ट्रवादी आणि युतीचे बूथ होते। यावेळी आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांनी भावा हवा कुणाची असं विचारलं असता नगरसेवक राजन शेट्टी यांनी सांगितलं, शिवसेना भाजप युतीचे उमेदवार सामंत साहेब, उदय सामंत एकच हवा। महायुतीचे उमेश कुलकर्णी यांनी आपलं मत व्यक्त केलं। शहरात आणि तालुक्यात भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचीच आहे। मनसेचे उमेदवार, शिवसेनेचे उमेदवार म्हणजे उदय सामंत किती मताधिक्याने युतीत निवडून येणार? 1,30,000 मताधिक्या फायनल म्हटली अपेक्षा काय मताधिक्या दिल्यानंतर? याहून अधिक आहे, परंतु आता मतदानाचा टक्का जर कमी होत असेल तरच आम्हाला बघू शकतो। टक्का कमी होण्याची कारण काय? चालू आहे ना, मतदान चालू आहे, कालपर्यंत पाऊस होता, पाऊस नाही, लोक बाहेर पडतात आहे, थोडं ऊन आहे, त्यामुळे वेळ जातो। लगतच राष्ट्रवादीचाही बूथ होता। येथे शहराध्यक्ष निलेश भोसले यांनी भेट देऊन माहिती घेतली आणि भोसले यांनी बेस्ट टीव्हीला हवा कोणाची याबाबत सांगितलं, भाऊ नेमकी हवा कोणाची आहे? हवा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे उमेदवार सुदेश सदानंद मयेकर यांची आहे। रत्नागिरी शहर परिसरात एकंदरीत सगळं वातावरण बघता राष्ट्रवादीमय झालेलं आहे। प्रत्येक कार्यकर्ता, सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य मतदार हा रत्नागिरी शहरात सकाळपासून रांग लावून मतदान करतो आहे। तो आमच्या माहितीप्रमाणे सुदेश मयेकर यांना भरघोस मतं शहर परिसरातून मिळते आणि शहर परिसरात नक्कीच हवा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर यांची आहे। शहरात फेरफटका मारताना कीर्तीनगर भागात बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी पोहोचले असता सेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने कामाला लागले होते। किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते जोमात होते। उपस्थित गौतम बाष्टे यांनी मताधिक्याबाबत आपलं मत स्पष्ट केलं। सामंत साहेबांचीच आहे, त्यांनी गेली 5 वर्षे जी काही कामं केली आहे, आम्ही घरोघरी प्रचाराला जातो आहे। त्यावेळी आधी लोक एक प्रचार म्हटले की थोडं एक निगेटिव्ह थिंकिंग असतं, कोण आलं आहे, पण ज्यावेळी आम्ही म्हणतो की सामंत साहेबांचा प्रचार काय आलो आहे, त्यावेळी ती किती वयाची माणसं ते उठून ज्या ह्यानी हिरिरिंग पुढे येत आहेत, अरे वा सामंत साहेबांचा आहे, आम्ही येतो। हा जो उत्साह आहे तो आम्हाला सांगतो की साहेबांना नक्की 100% निवडून तर देणारच आहे, पण साधारण 1,10,000 आम्ही क्रॉस नक्की करू असे आम्हाला एक लाख हवा आमचीच आहे शिवसेनेची, आणि 1,001% आमदार आमचे चांगल्या मताने। शहरातून किती लीड असेल? साधारण 90-95 आसपास। उमेदवार सुदेश मयेकर यांनी दावा केला आहे की आपणच जिंकून येणार। रत्नागिरी तालुक्यामध्ये मी आता जस्ट फिरून आलेलो आहे, प्रत्येक बूथवरती, प्रत्येक मतदान केंद्रावरती जाऊन आलेलो आहे। राष्ट्रवादीसाठी म्हणून चांगलं वातावरण आहे। ह्यावेळेला आघाडीचा विजय हा निश्चित आहे। किती मतांनी? जवळजवळ तालुक्यामध्ये 5,000 आणि शहरामध्ये 5,000 या मतदिकाने नक्की मी निवडून येणार। आपण आमदार की उपभोगणार? 100% उपभोगणार हे तुम्हाला 24 तारखेला कळेलच। या निवडणुकीत मतदारांनी ठरवलं आहे की बदल हा हवाच, तालुक्याला नवीन उमेदवाराचा चेहरा हवा असे तरुणाईला वाटत आहे। याबाबत ऐश्वर्या सुर्वे यांनी सांगितलं, मला असं वाटतं की यावेळी राष्ट्रवादी हीच निवडून येणार, कारण की गेले 15 वर्ष काही कामं झाली नव्हती आणि यावेळी सगळ्यांनी ठरवलं आहे की नवीन चान्स द्यायचा। आणि मतदानाच्या इथे सुद्धा सगळेच म्हणत आहेत की राष्ट्रवादी यावेळी बघूया राष्ट्रवादी नक्की। मात्र मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये तेवढी उत्सुकता दिसून आलेली नाही।
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अशफाक कादरी यांनी सांगितलं. शहरातून किती मतदारांनी साहेबांना तुम्ही निवडून देणार आहात? आता आपण भरपूर ठिकाणी मी फिरून आलो, काय भरपूर इकडे दौरा शहरामध्ये दौरा केला, तर भरपूर ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मगर हे भरपूर मताधिकाऱ्यांनीच निवडून येतील काय, आणि लोकांमध्ये जे एक रोष आहे सर्व काही कामाला घेऊन रस्ते किंवा गटार वगैरे काय जे काय मूलभूत सुविधा जे देण्यात आली नाही एक किती वर्षामध्ये ह्या, तर यावेळी लोक बदल जात आहेत, काय बदल व्हावा. तरी सुदेश मयेकर सारखे एक व्यक्ती जे रत्नागिरीमध्ये भरपूर परिचय आहे काय आणि जे नगरसेवक पण आहेत, तर लोक त्यांना एक चांगल्या माणसाच्या एका बघून काय त्याला निवडून देतील काय. किती लोक असतील तर पण शहरातनं चांगला एक 7-8 हजारच्या लिटीने काय त्याला मतदान होईल, जास्त जास्त मतदान त्यांना होईल. रत्नागिरीतील सुज्ञ मतदार जनता आता त्याच त्याच उमेदवाराला कंटाळले असून त्यांना या मतदारसंघात बदल हवाय आणि तो आता बदल होईल असा विश्वासही व्यक्त केला जातो.